Good morning students. In our last lecture we have studied about classification of fruit crops according to their climatic conditions or climatic requirements. म्हणजे फळझाडांचे त्यांच्या हवामानाच्या स्थितीनुसार किंवा हवामानाच्या आवश्यकतेनुसार होणारे वर्गीकरण. According to climatic conditions, the fruit crops are classified as ट्रॉपिकल रीजन, सब ट्रॉपिकल रीजन अँड टेम्परेट रीजन. म्हणजेच हवामानाच्या आवश्यकतेनुसार किंवा स्थितीनुसार फळझाडांचे ट्रॉपिकल रीजन, सब ट्रॉपिकल रीजन आणि टेम्परेट रीजन या तीन प्रदेशामध्ये किंवा तीन ग्रुपमध्ये वर्गीकरण केले जाते. फर्स्ट ट्रॉपिकल रीजन. In this region, the climate is very hot and humid in summer season, but winter season is mild. म्हणजेच ट्रॉपिकल रीजन म्हणजेच उष्ण कटिबंधीय प्रदेशामध्ये उन्हाळे हंगामातील हवामान हे अति उष्ण आणि दमट असते, तर हिवाळी हंगाम किंवा रब्बी हंगामातील हवामान सौम्य असते. In India, the south part, that is the states like Tamil Nadu, Kerala, Karnataka, Andhra Pradesh, these states are having such type of climatic conditions, and in Maharashtra state, Konkan region having such type of condition. भारतामधील दक्षिण भाग म्हणजेच तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये अशा प्रकारचे हवामान दिसून येते. तसेच महाराष्ट्र राज्याच्या कोकण प्रदेशात असेच हवामान आढळते. द फ्रूट क्रॉप्स ग्रोन इन दिस रिजन आर मँगो, कॅशवनट, कोकोनट, अरेकानट, पायनॅपल, संत्रा इट्सेट्रा. या प्रदेशात उत्तम प्रकारे वाढणारी फळझाडे म्हणजे आंबा, काजू, नारळ, सुपारी, अननस, संत्री इत्यादी. सेकंड रिजन, सब ट्रॉपिकल रिजन म्हणजेच समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेश. इन दिस रिजन द क्लायमेट इज पार्टली हॉट अँड ड्राय. समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशांमध्ये हवामान हे अंशतः उष्ण आणि कोरडे असते. द विंटर्स आर ऑल्सो नॉट टू कोल्ड. या प्रदेशातील हिवाळा देखील अति थंड नसतो, म्हणजे तापमान अतिशय थंड असे कधीच नसते. द क्लायमेट इज इंटरमिजिएट बिटवीन ट्रॉपिकल रिजन अँड टेम्परेट रिजन. या प्रदेशातील हवामान हे उष्ण कटिबंधीय प्रदेश आणि शीत कटिबंधीय प्रदेश यांच्या दरम्यानचे असते. द स्टेट्स इन इंडिया लाईक मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आर हॅविंग सच टाईप ऑफ क्लायमेटिक कंडिशन, अँड इन महाराष्ट्र स्टेट, वेस्टर्न महाराष्ट्र अँड सम पार्ट ऑफ मराठवाडा आर हॅविंग सच टाईप ऑफ क्लायमेटिक कंडिशन. भारतामधील मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान या राज्यांमध्ये असे हवामान आढळते. महाराष्ट्र राज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा प्रदेशात असे हवामान दिसून येते. द फ्रूट क्रॉप्स ग्रोन इन धिस रिजन आर ग्रेप्स, पोमोग्रेनेट, गोवा, बनाना, मोसंबी, कागजी लाईम इट्सेट्रा. या प्रदेशात चांगल्या प्रकारे वाढणारी फळझाडे म्हणजे द्राक्ष, डाळिंब, पेरू, केळी, मोसंबी, लिंबू इत्यादी. थर्ड रिजन, टेम्परेट रिजन म्हणजेच शीत कटिबंधीय प्रदेश. इन धिस रिजन द टेम्परेचर गोज बिलो द फ्रीझिंग पॉईंट इन विंटर सीझन. शीत कटिबंधीय प्रदेशामध्ये हिवाळ्यातील तापमान हे फ्रीझिंग पॉईंटच्या म्हणजेच गोठणांकाच्या खाली जाते, म्हणजे तिथे अगदी बर्फ तयार होऊनसुद्धा त्याच्याही खाली तापमान असते.
the plant goes under dormancy, that is, they goes under rest in this season. अशा प्रकारच्या हवामानामध्ये झाडे सुप्तावस्थेत जातात, म्हणजे स्वतःची वाढ थांबवतात. Also there is shedding of leaves in this region. म्हणजे या हिवाळी हंगामात झाडांची पानगळ होते. In this region the winters are too cold and summer is comparatively mild. शीतकटिबंधीय प्रदेशामध्ये हिवाळी म्हणजे रब्बी हंगाम हा अतिशय थंड हवामानाचा असतो, तर उन्हाळी हंगामातील हवामान हे सौम्य असते. द स्टेट्स अंडर धिस रिजन आर जम्मू अँड काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, सम पार्ट ऑफ उत्तर प्रदेश एटसेट्रा. शीतकटिबंधीय प्रदेशामध्ये येणारी राज्य म्हणजे जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशचा काही भाग. क्रॉप्स ग्रोन इन दिस रिजन आर ॲपल, आलमंड, चेरी, स्ट्रॉबेरी इट्सेट्रा. या प्रदेशात वाढणारी फळझाडे म्हणजे सफरचंद, बदाम, चेरी, स्ट्रॉबेरी इत्यादी. टुडे वी आर गोइंग टू स्टडी अबाउट सिलेक्शन ऑफ साइट फॉर प्लांटिंग फ्रूट क्रॉप्स. साइट म्हणजे जागा. सिलेक्शन ऑफ साइट म्हणजे जागेची निवड. कशासाठी? फॉर प्लांटिंग फ्रूट क्रॉप्स, म्हणजे फळझाडांची लागवड करण्यासाठी किंवा फळबाग तयार करण्यासाठी जी जागा आपण निवडणार आहोत त्या ठिकाणी कोणकोणत्या सुविधा उपलब्ध असाव्यात, कोणकोणत्या गोष्टी उपलब्ध असाव्यात हे याच्यामध्ये आपण पाहणार आहोत. फॉर सिलेक्टिंग अ साईट फॉर फ्रूट कल्टिवेशन फॉलोइंग पॉईंट्स आर टू बी टेकन इन टू कन्सिडरेशन. म्हणजेच जागेची निवड करताना कोणते मुद्दे विचारात घ्यावेत ते पुढीलप्रमाणे. फर्स्ट, मोस्ट ऑफ द फ्रूट्स आर पेरिशेबल इन नेचर अँड सो देअर क्विक ट्रान्सपोर्ट टू द मार्केट विदाउट मच लॉस ऑफ टाईम इज इम्पॉर्टंट अँड फॉर धिस पर्पज सिलेक्टेड साईट शुड बी नियर अ गुड रोड ऑर कनेक्टेड बाय अ गुड रोड ऑर नियर टू द रेल्वे स्टेशन. म्हणजेच पहिला मुद्दा बघा, जी काही फळे आपण कन्झम्पशनमध्ये किंवा खाण्यासाठी वापरतो ती फळे पेरिशेबल असतात, म्हणजे नाशवंत स्वरूपाची असतात, म्हणजे ठराविक कालावधीनंतर खाण्यायोग्य राहत नाहीत. म्हणजेच एखादे फळ हे समजा 10 दिवस खाण्यायोग्य राहू शकते, त्यानंतर त्याच्यामध्ये सडणे किंवा कुजणे अशा क्रिया चालू होतात, म्हणजे ठराविक कालावधीनंतर ते खाण्यायोग्य राहत नाहीत, म्हणूनच त्यांना नाशवंत असं म्हटलं आहे, म्हणजेच पेरिशेबल. म्हणून हार्वेस्टिंग केल्यानंतर म्हणजेच फळ तोडणी झाल्यानंतर क्विक ट्रान्सपोर्ट महत्त्वाचा असतो. म्हणजेच बागेतून फळे तोडल्यानंतर लवकरात लवकर ती मार्केटमध्ये पोहोचविणे महत्त्वाचे असते. याच्यासाठी जी जागा आपण निवडणार आहोत ती जागा चांगल्या रस्त्याशेजारी किंवा त्या बागेतूनच चांगल्या रस्त्यापर्यंत जाईपर्यंत जाणारा रस्ता तो सुद्धा व्यवस्थित असावा,
किंवा आपल्याला तिथून फळांची जलद वाहतूक करण्याइतपत तो चांगला असावा, किंवा रेल्वे स्टेशन किंवा इतर वाहतुकीची जी साधने असतात यांच्यापासून जवळ असावा। म्हणजेच एकंदरीत फळे नाशवंत स्वरूपाची असल्यामुळे त्यांचे लवकर ट्रान्सपोर्टेशन होण्यासाठी जी जागा आपण निवडणार आहोत ती चांगल्या रस्त्याच्या शेजारी असावी, किंवा जिथे मेन हायवे आहे तिथपर्यंत जाण्यासाठी चांगला रस्ता असावा, किंवा अगदीच ते रेल्वे स्टेशन किंवा इतर वाहतुकीच्या ज्या सोयी असतात त्याच्यापासून जवळ असावा, तरच फळे लवकरात लवकर मार्केटमध्ये पोहोचवता येतात। सेकंड पॉइंट, ॲडिक्वेट इरिगेशन फॅसिलिटी शुड बी अवेलेबल। ॲडिक्वेट म्हणजे मुबलक। आता इरिगेशन म्हणजे काय? तर सिंचन। जिथे आपण बाग लावणार आहोत ती जागा निवडताना त्या जागेमध्येच किंवा जागेपासून जवळ सिंचनाची सोय उपलब्ध असावी, म्हणजे विहीर, बोरवेल अशा काही गोष्टी त्या साईटमध्येच म्हणजे त्या जागेतच असाव्यात किंवा त्या जागेपासून जवळ असाव्यात। कारण सिंचन हा झाडांचा जीव आहे, म्हणजे सिंचना वाचून झाडांची ग्रोथ किंवा झाड जिवंत राहणेच शक्य नाही। यामुळे सिंचनाची सोय किंवा सिंचनाची सुविधा त्या जागेमध्ये किंवा जागेच्या जवळ असावी। थर्ड पॉइंट, व्हाइल सिलेक्टिंग द साइट अवेलेबिलिटी ऑफ चीप लेबर इज टू बी टेकन इनटू कन्सिडरेशन सो एज टू कीप डाउन प्रोडक्शन कॉस्ट। आता हा पॉइंट अभ्यासण्यापूर्वी प्रोडक्शन कॉस्ट म्हणजे काय ते आपण पूर्वीच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे। प्रोडक्शन कॉस्ट म्हणजे झाडे लावल्यापासून किंवा प्रत्येक वर्षी, एक वर्ष जर तुम्ही विचारात घेतले तर पहिले हार्वेस्टिंग झाल्यानंतर तिथून पुढे दुसऱ्या हार्वेस्टिंगपर्यंत जो काही खर्च होतो, मग तो मजुरावरती असेल, यंत्रसामग्री वापरण्यावरती असेल किंवा औषधे वापरण्यावरती असेल, तो सर्व प्रोडक्शन कॉस्टमध्ये गणला जातो। मग ही प्रोडक्शन कॉस्ट कमी राहण्यासाठी मजूर हा महत्त्वाचा घटक समजला जातो। जर मजूर कमी पैशामध्ये उपलब्ध झाला तर प्रोडक्शन कॉस्ट कमी राहते आणि निव्वळ नफा वाढतो। म्हणून बागेची लागवड करण्यासाठी जी जागा निवडणार आहोत त्या ठिकाणी किंवा त्या प्रदेशामध्ये मजूर हे वेळेवर आणि कमी पैशामध्ये उपलब्ध व्हावेत। फोर्थ पॉइंट, द साईट शुड नॉट बी नियर एनी बॅडली डिसेज्ड प्लांटेशन ऑल्दो इट वुड बी सेफ टू द साईट नियर ऑर क्लोज टू वेल इस्टॅब्लिश्ड ऑर सक्सेसफुल ऑर्चर्ड सो दॅट कोऑपरेटिव्ह मार्केटिंग ऑफ द प्रोड्यूस कॅन बी अंडरटेकन। चौथा मुद्दा, जी साईट आपण निवडणार आहोत म्हणजे जी जागा निवडणार आहोत त्या जागेच्या शेजारी किंवा आसपास कोणतीही रोगाचा प्रादुर्भाव झालेली बाग नसावी, आणि जर असेलच तर ती यशस्वी किंवा योग्य रीतीने व्यवस्थापन केलेली असावी। कारण याच्यातून एक फायदा होतो तो म्हणजे मार्केटिंगसाठी जे काही आपले प्रोड्यूस असेल
ते प्रोड्यूसचे मार्केटिंग कुठे करावे किंवा कशा पद्धतीने क्वालिटी मेंटेन करता येईल याच्याविषयी विचारांची देवाणघेवाण त्या ऑर्चर्डच्या मालकापासून किंवा ओनरपासून आपल्याला मिळवता येऊ शकते. म्हणजेच काय, चौथा पॉईंट काय आहे, बागेसाठी जी जागा निवडणार आहोत त्याच्याजवळ कोणतीही रोगाने किने किंवा किडीने प्रादुर्भाव झालेली बाग नसावी. असेलच तर ती योग्यरीतीने व्यवस्थापन केलेली असावी, यशस्वी झालेली असावी. कारण याचासुद्धा एक फायदा होतो, तो मार्केटिंगसाठी, गुणवत्ता टिकवण्यासाठी आणि परस्पर विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी. फिफ्थ पॉइंट, फॉर इफेक्टिव्ह सुपरविजन ऑफ द ऑर्चर्ड इट इज इसेन्शियल दॅट ओनर, दॅट इज फार्मर, शुड हॅव हिज होम ऑन ऑर नियर टू द साईट. बघा पाचवा मुद्दा, फॉर इफेक्टिव्ह सुपरविजन, म्हणजे ज्यावेळी आपण जागा निवडून फळबाग लागवड करू त्यावेळी बागेला थीप म्हणजे चोर किंवा ॲनिमल्स म्हणजे जनावरे यांच्यापासून धोका असतो किंवा यांच्यापासून फळे चोरीला जाणे, बागेचे नासधूस होणे असे धोके संभाव्य समजले जातात. मग याच्यापासून बचाव होण्यासाठी किंवा असं होऊच नये याच्यासाठी बागेचे नियमित पर्यवेक्षण किंवा सुपरविजन करणे आवश्यक असते. आणि हे सुपरविजन म्हणजेच पर्यवेक्षण प्रभावी कधी होईल, तर ऑर्चर्डचा मालक किंवा ओनर म्हणजेच फार्मर हा त्या बागेशेजारीच राहत असेल किंवा त्या जागेमध्येच त्याचं काहीतरी शेड किंवा लेबर क्वार्टर काहीतरी असेल जेणेकरून बागेमध्ये नियमित पर्यवेक्षण करता येईल. तसेच रोगापासून किडीपासून बागेचा बचाव करण्यासाठी वेळोवेळी बागेवर लक्ष देणे गरजेचे असते. आणि याच्यासाठी ओनर हाऊस म्हणजे बाग मालकाचे घर किंवा शेतकऱ्याचे घर हे त्याच जागेवरती किंवा त्या जागेपासून जवळ असावे. सिक्स्थ पॉइंट, पेस्टिसाइड्स अँड फर्टिलायझर शॉप शुड बी नियर टू द साईट ऑर ऑर्चर्ड. सहावा मुद्दा, पेस्टिसाइड म्हणजे कीटकनाशके आणि फर्टिलायझर म्हणजे खते, बी बियाणे, कीटकनाशके यांची दुकाने निवडलेल्या जागेपासून जवळ असावीत. म्हणजेच काय, समजा आपण डाळिंब हे फळपीक घेतले आणि त्याच्यावरती मेजॉरिटी किंवा सगळ्यात सिरियस डिसीज असतो तेल्या, त्यालाच ऑइली स्पॉट असं म्हटलं जातं. मग हा तेल्या डिसीज काहीतरी औषधे वापरून किंवा काही तंत्रज्ञान वापरून आपण दूर करत असतो. मग ही औषधे मिळण्याचे ठिकाण किंवा जे काही आपण तंत्रज्ञान वापरणार आहोत ते तंत्रज्ञान उपलब्ध कुठे होईल, साधनसामग्री उपलब्ध कुठे होईल, अशी ठिकाणे जी असतात ती निवडलेल्या जागेपासून जवळ असावीत. म्हणजेच एकंदरीत रोगांचे, किडींचे किंवा न्यूट्रिएंट्सच्या अभावी जेव्हा कधी एखादा डिसऑर्डर म्हणजेच विकृती दिसून येईल त्यावेळी तिथे फर्टिलायझर पण वेळेस द्यावे लागतात. म्हणून पेस्टिसाईड असो किंवा फर्टिलायझर शॉप असो किंवा टूल्स इम्प्लिमेंट्स असो यांची दुकाने ही निवडलेल्या जागेपासून जवळ असावी.
तरच बागेचे योग्य रीतीने व्यवस्थापन करता येईल. आज आपण सिलेक्शन ऑफ साइट फॉर प्लांटिंग फ्रूट क्रॉप्स हा घटक अभ्यासला. म्हणजे फळझाडांच्या लागवडीसाठी जागेची निवड करणे. फॉर सिलेक्टिंग अ साइट फॉर फ्रूट कल्टिवेशन फॉलोइंग पॉइंट्स आर टू बी टेकन इन टू कन्सिडरेशन. म्हणजे फळझाडांच्या लागवडीसाठी खालील मुद्दे जागेच्या निवडीसाठी विचारात घेतले जातात. ते कोणते? फर्स्ट, मोस्ट ऑफ द फ्रूट्स आर पेरिशेबल इन नेचर अँड सो दे आर क्विक ट्रान्सपोर्ट टू द मार्केट विदाउट मच लॉस ऑफ टाईम इज इम्पॉर्टंट. अँड फॉर धिस पर्पज सिलेक्टेड साईट शुड बी नियर अ गुड रोड ऑर कनेक्टेड बाय अ गुड रोड ऑर नियर टू द रेल्वे स्टेशन. पहिला मुद्दा, फळे ही पेरिशेबल इन नेचर असतात, म्हणजे नाशवंत स्वरूपाची असतात. म्हणजेच काय? तर कोणतेही फळ झाडापासून सेपरेट केल्यापासून ठराविक कालावधीपर्यंतच खाण्यायोग्य राहते. तो कालावधी संपला की तिथून पुढे नासणे, कुजणे, सडणे अशा क्रिया होऊन ते फळ खाण्यायोग्य राहत नाही. म्हणून फळे तोडल्यापासून लवकरात लवकर मार्केटमध्ये पोहोचवण्यासाठी निवडलेली जागा ही चांगल्या रस्त्याच्या शेजारी असावी किंवा चांगल्या रस्त्याला मिळेपर्यंत लवकर ट्रान्सपोर्टेशन करता येईल असा तो रस्ता पण चांगला असावा किंवा अगदीच रेल्वे स्टेशन किंवा वाहतुकीच्या इतर सोयीसुविधा यांच्या जवळ असावी. म्हणजेच एकंदरीत काय? फळे नाशवंत स्वरूपाची असल्याने लवकर मार्केटपर्यंत पोहोचवण्यासाठी निवडलेली जागा ही चांगल्या रोड शेजारी म्हणजे रस्ते शेजारी किंवा चांगल्या रस्त्याने जोडलेली किंवा रेल्वे स्टेशन किंवा वाहतुकीच्या इतर सुविधांच्या जवळ असावी. सेकंड पॉइंट, ॲडिक्युएट इरिगेशन फॅसिलिटी शुड बी अवेलेबल. इरिगेशन फॅसिलिटी म्हणजे सिंचनाची सुविधा, म्हणजेच पाणी देण्याची सुविधा. आता या दुसऱ्या मुद्द्याचा अर्थ काय? तर जी जागा आपण निवडणार आहोत ती सिंचनाच्या सुविधेशेजारी म्हणजेच विहीर, बोरवेल म्हणजेच कूपनलिका किंवा कॅनॉल असे पाण्याचे जे काही सोर्स असतील ते त्या जागेपासून निवडलेल्या जागेपासून जवळ असावेत. कारण पाणी हाच पिकाचा प्राण असतो आणि या सुविधा जर जवळ असतील तर सिंचनाचे व्यवस्थापन आपल्याला योग्य रीतीने करता येते. थर्ड पॉइंट, व्हाइल सिलेक्टिंग द साइट अवेलेबिलिटी ऑफ चीप लेबर इज टू बी टेकन इन टू कन्सिडरेशन सो एज टू कीप डाऊन प्रोडक्शन कॉस्ट. आता प्रोडक्शन कॉस्ट म्हणजे सांगितलेलं आहे, प्रोडक्शन कॉस्ट म्हणजे फळझाडाच्या लागवडीपासून किंवा पहिल्या हार्वेस्टिंगपासून पहिल्या तोडणीपासून सलग येणाऱ्या दुसऱ्या तोडणीपर्यंत जो कालावधी असतो त्या कालावधीमध्ये जे काही मजूर आपल्याला आवश्यक असतात, जी काही यंत्रसामग्री आपण वापरतो, जी काही खते औषधे आपण वापरतो यावरती जो खर्च होतो त्या एक वर्षामध्ये असेल किंवा लागवडीपासून पहिल्या फळधारणेपर्यंत असेल तर तो खर्च प्रोडक्शन कॉस्ट म्हणून गणला जातो. आणि ही प्रोडक्शन कॉस्ट कमी ठेवायची असेल तर सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे लेबर म्हणजेच मजूर. हा मजूर आपल्याला निवडलेल्या जागेच्या जवळच आणि त्वरित मिळावा अशी सुविधा तिथे उपलब्ध असावी तरच प्रोडक्शन कॉस्ट कमी करता येते.
चौथा मुद्दा, द साइट शुड नॉट बी नियर एनी बैडली डिस्टर्ब प्लांटेशन ऑल्दो इट वुड बी सेफ टू द साइट नियर और क्लोज टू वेल इस्टेब्लिश्ड और सक्सेसफुल ऑर्चर्ड सो दैट कोऑपरेटिव मार्केटिंग ऑफ द प्रोड्यूस कैन बी अंडरटेकन. म्हणजेच जी जागा आपण फळबाग लागवडीसाठी किंवा फळबागेच्या फळबाग तयार करण्यासाठी निवडणार आहोत ती एखाद्या रोगाने किंवा किडीने अफेक्टेड झालेली किंवा रोगाचा किडीचा प्रादुर्भाव असलेली बाग अशा बागेच्या शेजारी नसावी. आणि एखादी बाग शेजारी असेलच तर ती योग्यरीतीने व्यवस्थापन केलेली असावी, यशस्वी झालेली असावी. म्हणजेच तो ऑर्चर्डचा ओनर हा यशस्वी फ्रूट ग्रोवर म्हटला जावा. म्हणजेच त्याच्यापासून आपल्याला मार्केटिंगची माहिती, विचारांची देवाणघेवाण, म्हणजे सकारात्मक गोष्टी गुणवत्ता टिकवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, कशा प्रकारे रोग कीड नियंत्रण करता येईल, हे सर्व विचारांची देवाणघेवाण त्या ऑर्चर्ड ओनरपासून आपल्याला घेता येते. फिफ्थ पॉइंट, फॉर इफेक्टिव्ह सुपरविजन ऑफ द ऑर्चर्ड इट इज इसेन्शियल दॅट ओनर ऑर फार्मर शुड हॅव हिज होम ऑन ऑर नियर टू द साईट. आता सुपरविजन म्हणजे पर्यवेक्षण, बागेवरती लक्ष ठेवण्यासाठी, कारण बागेला रोग कीड चोर जनावरे अशा घटकांपासून धोका असतो. मग यासाठी बागेवरती नियंत्रण ठेवण्यासाठी जी जागा आपण निवडणार आहोत त्या जागेमध्येच ओनरचे किंवा शेतकऱ्याचे घर असावे किंवा त्या जागेपासून जवळ असावे, किंवा एखादं लेबर क्वार्टर जरी असेल तरी मजूर ठेवून बागेवरती लक्ष ठेवता येते. अशा पद्धतीने ओनर हाऊस असेल किंवा लेबर क्वार्टर हे निवडलेल्या जागेमध्ये असावे किंवा जागेपासून जवळ असावे, तरच बागेचे योग्य पर्यवेक्षण करता येते. सिक्स पॉइंट, पेस्टिसाइड्स अँड फर्टिलायझर शॉप शुड बी नियर टू द साईट ऑर ऑर्चर्ड. म्हणजेच कीटकनाशके, खते, साधनसामग्री जी काही आपल्याला लागत असते फळबागेच्या मेंटेनन्ससाठी किंवा व्यवस्थापनासाठी, ती या सर्व गोष्टी निवडलेल्या जागेपासून जवळ असाव्यात, तरच आपल्याला योग्यरीतीने बागेचे व्यवस्थापन करता येते. पुढील लेक्चरला आपण प्लॅनिंग ऑफ ऑर्चर्ड हा घटक अभ्यासणार आहोत. धन्यवाद.